आयुष्य सुंदर आहे, तू सांभाळ वेड्या, चेष्टा नको करू, तो कोरोना आहे. ఈ యొక్క కవిత చేశారు వృత్తవేది యొక్క యూట్యూబ్ ప్రేక్షకుడు శ్యామరావు థోర్వే వీరు. చూద్దాం ఆ కవిత. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालल्याने भीतीचं वातावरण तर आहेच, मात्र काळजी घेणं हा सर्वात प्रभावी उपाय आहे. कोरोनावर आता गाणी गायली जात आहेत, कविता केल्या जात आहेत. वृत्तवेध वाहिनीचे यूट्यूब प्रेक्षक असलेले बीड जिल्ह्यातील श्यामराव थोरवे यांनी सादर केलेली ही कविता. गावाकडच्या वातावरणात सुखी तू रमायचा, गावाकडच्या वातावरणात सुखी तू रमायचा, पैसे नाही मात्र माणुसकी कमवायचा. होता गावाकडे सुखी मुखी जनावर पाहना, होता गावाकडे सुखी मुखी जनावर पाहना, गेला शहराकडे तू खेड्यातच राहना. इंग्रजांना भारतातून पळून लावले, इंग्रजांना भारतातून पळून लावले, मात्र कोरोनाला पृथ्वीवरून पळवायचे. विचार करतो कोरोना व्हायरसचा हा भारतात आला कसा, विचार करतो कोरोना व्हायरसचा हा भारतात आला कसा. 144 कायदा लागू केला, 144 कायदा लागू केला. आता तरी रोखवेड्या या संकटाला, आता तरी रोखवेड्या या संकटाला. शामराव थोरवे सांगतो तो मा हा कोरोना व्हायरस आला.